आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI ने सर्वच बँकेच्या ग्राहकांना एक चांगली व दिलासा देणारी बातमी दिली आहे, त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI कडून कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जाच्या हप्त्यांबाबत म्हणजे EMI बाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यामध्ये कर्जदारांना अनेक प्रकारचा दिलासा देण्यात आला आहे. RBI ने म्हटले की बँका आणि बिगर बँकिंग फायनान्शियल कंपन्यांनी दंडात्मक व्याज हे आपले महसूल वाढवण्याचे साधन बनवले असल्यामुळे कर्जदारांना यामुळे मोठी अडचण होत होती. या प्रकरणाची दखल घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास बँका, गैर बँकिंग वित्तीय कंपन्या, हाउसिंग फायनान्स कंपन्या कर्ज म्हणजे लोन न फेडल्यास किंवा कर्ज फेडण्यास उशीर झाल्यास त्यावर मोठे व्याज दंड वसूल करतात. ते देखील कंपाउंडिंग व्याजासकट वसूल करतात. त्यामुळे कर्जदारांची मोठी अडचण होते. रिझर्व्ह बँकेने म्हटले की जर एखादा छोटा कर्जदार असेल तर त्यासाठी दंड हा खूपच कमी असावा व बँकांनी कोणत्याही प्रकारची दंड आकारणी आणि सर्व नियम अटींची माहिती ग्राहकांना आधीच द्यावी. त्यामुळे आता तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा हप्ता म्हणजे EMI भरत असाल तर तुमच्यासाठी ही दिलासादायक व आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दंडात्मक शुल्क म्हणजे दंडात्मक चार्जेस आणि दंडात्मक व्याजासंबंधित नवीन गाईडलाईन्स जारी केली आहे. नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच सोमवार 1 एप्रिल 2024 पासून हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. RBI कडून सर्व बँका आणि NBFCना सोमवार 1 एप्रिल पासून नवीन कर्जासाठी नवीन प्रणाली लागू करण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे आता कर्जाचा हप्ता म्हणजे EMI चुकवल्यास बँकांकडून वसूल करण्यात येणारे म्हणजेच आकारण्यात येणारे दंडात्मक व्याज बंद करावे लागेल असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट सांगितले आहे. RBI या निर्णयाचा फायदा गृहकर्जासारखे मोठे कर्ज घेतलेल्या लोकांना देखील मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षीच या बाबतीत एक परिपत्रक देखील जारी केलेले होते. दुसरी महत्वाची व दिलासादायक बातमी म्हणजे कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. नवीन नियमानुसार गृहकर्ज किंवा कार लोन घेणाऱ्या नवीन ग्राहकांना आता कर्ज प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही म्हणजेच कागदपत्र चार्जेस आणि इतर प्रकारचे चार्जेस भरावे लागणार नाही. हे चार्जेस त्यांच्या कर्जावरील व्याजात जोडले जातील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.